मानसिक, सामाजिक व सार्वजनिक स्वच्छता हा समर्थ तत्वम आधार डॉक्टर विजय हिरामण कोकणे JSS रायगडच्या माध्यमातून जिते पेड येथे कौशल्य संबंधित मास्क मेकिंग स्पर्धा संपन्न। जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना, स्वच्छता जनजागृती माहिती, आरोग्य विषयक जनजागृती, कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून दिनांक 5 ऑक्टोबर 2023 रोजी जिते पेण येथे कौशल्य संबंधित मास्क मेकिंग स्पर्धा घेण्यात आली, तसेच कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या। कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी प्रशिक्षिका सौ शैला म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही घेण्यात आली। संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्ष सौ गीतांजली ओक, संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात JSS रायगडच्या माध्यमातून विविध कौशल्य उपक्रम राबविले जात असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील 20 वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे। कौशल्य संबंधित मास्क मेकिंग स्पर्धा या कार्यक्रमाप्रसंगी संचालक डॉक्टर विजय कोकणे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे, प्रशिक्षिका सौ मंदाकिनी घरत, सौ शैला म्हात्रे व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थित कौशल्य संबंधित मास्क मेकिंग स्पर्धा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। महामुंबई चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, जिते पेड। स्वच्छता करता मी उचललेले हे पाऊल सगळा देश स्वच्छ राखण्यास मदत करेल। मास्क हा काही फक्त करोना आला म्हणून वापरायचा आहे का? नाही, आपण घरांमध्ये जी विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान स्वच्छता कॅम्पेनिंग आपण या ठिकाणी साजरा करत आहोत, त्यानिमित्ताने आपण जिते पेन या ठिकाणी कापडी पिशव्यांचं वाटप, त्याचबरोबर कापडी मास्क बनवण्याच्या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं, तसाच स्वच्छता अभियान उपक्रम देखील आपण या ठिकाणी चालवला। धन्यवाद।